डॉक्टर हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाजपनं अन्याय केलाय, त्यामुळे ते नाराज आहेत. मात्र हर्षवर्धन पाटील यांची काँग्रेसमध्ये घर वापसी होईल का असा प्रश्न विचारल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलं. काँग्रेसकडनं त्यांना म्हणजे जसं शरद पवारांच्या पक्षाकडून आमची जी माहिती आहे पत्रकारांची की त्यांच्या आता हा शब्द खूप जास्त कलोक्वेल होईल, फिल्डिंग लावली आहे त्यांना तिकडे घेण्यासाठी. काँग्रेसने अशी काही फिल्डिंग लावली आहे का? नो कॉमेंट्स. वाटतं का त्यांना त्याने तुमच्याकडे घर वापसी करावी? माझे फार जवळचे आमच्या सर्वांचे सहकार्य, गुड पर्सन. दुर्दैवाने काही थोडी मतं कमी पडली म्हणून त्याचा पराभव झाला, म्हणून त्यांनी राजकारण त्यांना फेकून द्यावं बाहेर हे काही योग्य नाही आहे. आणि मला वाटतं की त्यांना कुठेतरी राज्यसभेमध्ये घ्यायला पाहिजे होतं. आमच्या पक्षामधून गेलेल्यापेक्षा ते कधी त्यांनी ताकद हे सहकारातलं एक खूप वर्ष सहकार मंत्रालय चालवलेला माणूस आहे, आज भाजपमध्ये त्यांच्या तोडीचा माणूस आहे असं मला वाटत नाही. तर टू द पॉइंटमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ही संपूर्ण मुलाखत आज रात्री 10:30 तुम्ही पाहू शकणार आहात. म्हणजे अशी एक चर्चा की आता झालं, माफी मागितली, सरकारने चूक कबूल केली एक प्रकारे, हा मुद्दा उद्या त्याच्यावर तुम्ही राजकारण करताय मुद्द्याचं. हा मुद्दा जर महाराष्ट्रात झाला तर राजकीय पक्षाने काही मौन पाळून बसायचं का? यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे. शिवसेना हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे. महाविकास आघाडी हाच चेहरा आहे. तुम्ही नुकतेच जरांगे पाटलांना भेटून आलात, जरांगे पाटील फॅक्टर हा तुमच्या कामाला आला का? त्यांना जर वाटलं की कुणीतरी आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतो, कुणीतरी आपल्याला फसवलंय अशी त्यांची जर भावना झाली असेल तर तू त्याच्याविरुद्ध ते स्टँड घेणारच.